रंग माझा वेगळा मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट समोर येऊन त्यामध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिकीला कार्तिकच तिचा बाबा असल्याचे सत्य समजलेले असते तेव्हा कार्तिकी कार्तिककडे जाऊन दीपा आणि कार्तिकच्या लग्नाचे प्रश्न विचारून कार्तिककडून खरेच सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करत असते कार्तिकी ही त्याची मुलगी नसल्याचे कार्तिकचा गैरसमज झाला असल्याने तो कार्तिकीला मुलगी मानायला तयार नसतो तेव्हा आता दीपा आणि कार्तिक एकत्र यायला पाहिजे असे राधाईला वाटत असते तर आता हीच वेळ आहे दीपा आणि कार्तिकमधील गैरसमज दूर करून त्यांना एकत्र आणण्याची असा राधाई विचार करते तेव्हा आता राधाई इनामदारांच्या घरी येऊन श्वेताकडून गुढी गुलाबीने कार्तिकचे डी एन ए रिपोर्ट घेते आणि सौंदर्याकडे येऊन कार्तिकी हीच कार्तिकची मुलगी असल्याचे सौंदर्या कार्तिकला सांगते तेव्हा कार्तिक राधाईला तुम्हाला काही माहिती नाही आणि तुम्ही कशावरून कार्तिकी हीच माझी मुलगी असल्याचे सांगता असे बोलतो तेव्हा राधाही तिच्याकडे कार्तिक हा बाप होऊ शकतो आणि कार्तिकी ही त्याचीच मुलगी असल्याचे तिच्याकडे पुरावा असल्याचे बोलते आणि ते डी एन ए रिपोर्ट कार्तिकला दाखवते तेव्हा ते, ते बघून कार्तिकच्या पायाखालची जमीनच सरकते आणि कार्तिकला खूप मोठ्या सत्याचा उलगडा होतो त्यानंतर कार्तिकला काय चालले नाही काय नाही हे समजत नसते आणि खरे काय नाही खोटे काय ह्यासाठी कार्तिक पुन्हा एकदा डी एन ए टेस्टसाठी तयार होतो आणि डीएनए टेस्ट करतो डी एन ए टेस्ट केल्यावर कार्तिकचे पुन्हा एकदा रिपोर्ट समोर येतात आणि ते बघून कार्तिकच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा आता कार्तिक बाप होऊ शकत असल्याचे कार्तिक समोर येऊन सहा वर्ष खोट्या सत्यामागे पळून आपण आपल्या संसाराची धुलताण केली असल्याचे ते कार्तिक समोर येते तेव्हा आता त्याच्याकडून झालेली मोठी चूक कार्तिक कशी भरून काढणार हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा